मी स्नेहा, परब किचनमध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत. मी आज तुम्हाला करून दाखवणार आहे भजी. भजी म्हटले की तोंडाला एकदम पाणीच सुटतं. ती कोणतीही भजी असू दे, बटाटा भजी असो की केकडा भजी असो, पण मी आज करून दाखवते मुगडाळीची भजी. ही पचायला हलकी आणि खूप टेस्टी असते, हेल्दी असते. ही भजी आज आपण परब किचनमध्ये पाहूया. चला पाहूया साहित्य आणि कृती. भजीसाठी एक वाटी मूग डाळ आणि त्याला हे एक मूठ तांदूळ म्हणजे पाव वाटी तांदूळ घेते. त्याने आपली भजी कुरकुरीत होणार आहे. मिक्स करायचं आहे. स्वच्छ धुवून हे आपल्याला एक किंवा दोन तासासाठी भिजत ठेवायचं आहे. तुम्ही जर उपवासासाठी करत असाल भजी तर त्याच्यामध्ये तुम्ही तांदूळ घालू नये. नुसते मुगाच्याही भजी छान होते. एक दोन पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला ही डाळ. स्वच्छ आपण दोन पाण्यातून धुवून घेतले. आता याच्यात आपण एक दोन ग्लास पाणी घालून एक तासासाठी किंवा दोन तासासाठी भिजत घेऊया. दोन तास छान अशी भिजली आहे मूग डाळ आणि आपण जे तांदूळ घातलेले मूठभर. आता ही वाटायला मी फक्त हिरवी एक ओली मिरची घेणार आहे. त्यासाठी आपल्याला हा कांदा आवडत असेल तरच घाला. जर उपवासासाठी करत असाल तर तांदूळ आणि कांदा घालायचा नाही. तळण्याकरता तेल, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, कोथिंबीर पाहिजे तेवढी मी घालणार आहे. मी दाखवण्यापुरता तेवढीच घेतली आहे. चिमूटभर हळद आणि एक हिरवी मिरची जी आता मी ह्याच्यात वाटणार आहे आणि चवीपुरता मीठ. छान अशी आपण ही बारीक मऊसूत वाटायची आहे. दरदरीत वाटली तरी चालेल, आपल्या आवडीवर आहे. आणि ही मिरची फक्त आपल्याला तोडून टाकायची. मस्त अशी दरदरीत जरासं पाणी घालून मी वाटून घेतली आहे. तांदूळ आणि मूग डाळ जी भिजत घातली होती त्यामध्ये आता आपण एक बारीक चिरलेला कांदा सुद्धा तुम्हाला हवा असेल तरच घाला. जर उपवासासाठी करत असाल ही भाजी तर कांदा घेऊ नये. तर मिरची टाकून आपण वाटणार आहोत ती मिरचीच घ्यायची. त्यानंतर ओवा, एक चमचा जिरं तुमच्या आवडीनुसार तुम्हाला लागत असेल तर, आणि पाव चमचा हळद, भरपूर सारी कोथिंबीर. कोथिंबीरची फ्लेवर पण छान येतो. शेवटचं राहिलेलं मीठ हे मस्त असं ढवळून घ्यायचं आहे. छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पेटून, जेणेकरून आपली हळद मीठ त्या पिठामध्ये छान मिक्स झालं पाहिजे मिश्रण. आणि ह्याची भाजी मोठी नसते, छोटीच असते. ही भाजी मी महालक्ष्मीला आम्ही जायचो तेव्हा खाल्लेली. ती आठवण माझ्या जिभेवर अजून आहे. तेव्हापासून मी माझ्या आईला सांगायची, आई मूग डाळीची भजी कर. भजी करण्याकरता मी गॅस ऑन केलाय आणि प्रथम आपण तेल तापून घेऊया. तेल हे मंद आचेवरच गरम करायचं आहे. गॅस मोठा ठेवून तेल गरम नाही करायचं आहे, कारण भजी सोडल्या लागते मूग डाळीची. जास्त तेल लागत नाही मूग डाळीच्या भजीला, कमीच तेल लागतं. आता आपण हे चमच्याने किंवा हातानेही तुम्ही गाळू शकता. छोट्या छोट्याच असतात मुगाच्या भाजी. छान अशी परतून घ्यायची आपल्याला. बेसनच्या भाजीला जे तेल लागतं तेवढं हिला तेल लागत नाही. आणि ही कुरकुरीती होते कारण ह्याच्यामध्ये आपण एक मूठ तांदूळ घातलाय. लाल ऑरेंज तामूस कलरच्या छान होत आल्यात जवळजवळ आपल्या ह्या भाजी झाल्यात मस्त अशा क्रिस्पी. आता आपण काढून घेतोय. अशी ही मूग डाळीची भाजी तुम्ही नक्की करून पहा. नाश्त्याला खा किंवा जेवणावर खा आणि नक्की मला कमेंटमध्ये सांगा कशी वाटली. तोपर्यंत धन्यवाद.